यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है। जय श्री राम मित्रांनो। तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल एजी क्रिएशन YT मध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आजचा जुडो एकदम कडक झालेला आहे, जसं तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये बघितला। तर आजच्या व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर आपल्या आजच्या व्हिडिओ लाईक करून टाका। आपण आपल्या आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 100 लाईक ठेवत आहोत, नक्की तुम्ही 100 लाईक पूर्ण करा। आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवरती जर फर्स्ट टाईम आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशनवरती सिलेक्ट करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करणार सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार। आणि तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण तिथे मी तुम्हाला व्हिडिओचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। आणि त्यासोबतच आपल्या इंस्टाग्रामला अजूनही फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या, कारण तिथं मी तुम्हाला व्हिडिओशी रिलेटेड अपडेट देत राहतो। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास मला तिथं तुम्ही मेसेज करा, मी तुमची अडचण जी आहे ते सॉल्व करून देईल। तर जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग करूया। तर मित्रांनो, मी माझ्या अलर्ट मोशन ॲपच्या होमस्क्रीनवरती आलेलो आहे। तर इथं आल्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी पेक जो आहे तो डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट्सवरती क्लिक करून सर्वात अगोदर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथं व्ह्यूवॉलवरती क्लिक करून इथूनच आपल्याला आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर पुन्हा तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे, आणि इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यूवॉलवरती जाऊन आता आपल्याला एक इमोजीचा PNG इथं ॲड करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ॲरोवरती तुम्हाला क्लिक करून फर्स्ट बीट मार्कवरती डायरेक्ट येऊन जायचं आहे। तर फर्स्ट बीट मार्कवरती आल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे। तर कट केल्यानंतर इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, आणि या ऑप्शनवरती क्लिक करून हे इमोजीची लेअर जी आहे ते आपल्याला इथपर्यंत घेऊन यायची आहे। तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर तर इथून आता पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, आणि इमेज नोटवरती जाऊन आपले मॉडेलचे फोटोज ॲड करायचे आहे। तर अशा प्रकारे इथून एक फोटो मी ॲड करून घेतो, आणि ॲरोवरती क्लिक करायचा आणि त्यानंतरच्या बिटमार्कवरती येऊन जायचं आहे। तर इथं आल्यानंतर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे, आणि इमेज व्हिडिओवरती जाऊन अशा प्रकारे हा वाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे, आणि ॲरोवरती क्लिक करायचा आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इमेज व्हिडिओवरती जाऊन आपल्याला दुसरा फोटो ॲड करून या ॲरोवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर असंच एक एक करत येतं सर्व फोटो ॲड करायचे आहे। तर मी फटाफट तुम्हाला सर्व फोटो इथं ॲड करून दाखवतो। तर थोडासा व्हिडिओ मी इथं स्किप करतो मित्रांनो, आणि जे फोटो असे बघू शकता तुम्ही छोट्या साईजले असतील, म्हणजे त्याचा रेशिओ जो आहे तो कमी असणार अशा प्रकार बघू शकता। त्या फोटोच्या वरती तुम्हाला ब्लॅक दिसत असणार, ते गमवण्यासाठी त्या फोटोच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे। इथं थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोला झूम करायचा आहे। तर झूम केल्यानंतर या फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि या फोटोला अशा प्रकारे इकडं मूव करायचा आहे। पुन्हा आता इथून फोटोज ॲड करायला सुरुवात करायचं आहे, आणि हे व्हाईट बॉर्डर रिमूव्ह करण्यासाठी मॅन ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे। तर थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला झूम करायचं आहे। तर असंच एक एक करत येतं सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, मी डायरेक्ट फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो, कारण फोटो खूप सारे ॲड करायचे आहेत, त्यामुळे आपला व्हिडिओ लांब होऊन जाणार। तर मित्रांनो, मी सर्व फोटो इथं ॲड करून घेतलेले आहेत। तर एक वेळेस मी तुम्हाला फोटो दाखवून देतो। तर अशा प्रकारे तुम्हाला पण फोटो ॲड करायचे आहेत बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथं ॲड करून टाकायचे आहेत। तर फोटोज ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचा, आपला शेकी पेक तुम्हाला इम्पोर्ट करून ओपन करायचा। त्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचा आहे, आणि इफेक्टवरती क्लिक करायचा आहे। इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून टाकायचा आहे। तर कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती जे आहे ते तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे। तर प्रोजेक्टवरती आल्यानंतर तर पहिल्या फोटोवरती तुम्हाला येऊन जायचं आहे, आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करत 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे। त्यानंतरच्या फोटोवरती यायचा आहे। तर याला पण असंच प्रकारे आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर त्यानंतरच्या फोटोवरती येऊन अशाच प्रकारे आपल्याला सर्व फोटोला इथं एक एक करत इफेक्ट अप्लाय करायचा आहे।
तर मी तुम्हाला सांगून देतो 19.2 सेकंडपर्यंत आपल्याला हाच इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करायचा आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट इफेक्ट अप्लाय करून दाखवतो 19.2 सेकंडपर्यंत, त्यानंतर कसे इफेक्ट अप्लाय करायचे आहे ते व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो। तर आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण 19.2 सेकंडपर्यंत हा अशा प्रकारे हा फोटो ॲड करून इफेक्ट ॲड केलेला आहे। तर इफेक्ट ॲड केल्यानंतर त्यानंतर 19.2 सेकंडला एक मोठ्या ड्युरेशनचा फोटो दिसत असणार। तर त्या फोटोसाठी आपल्याला बॅक यायचा आणि इफेक्ट ओपन करायचा आपला शेक इफेक्ट, आणि 2 नंबरच्या फोटोवरती यायचा आहे आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे आणि आपला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि 19.2 सेकंडपर्यंत येऊन जायचं आहे। तर इथं आल्यानंतर या फोटोच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर हा इफेक्ट आपल्याला एकाच जागी द्यायचा होता, तर पुन्हा आपल्याला या इफेक्टवरती यायचा आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर या पुढच्या सर्व फोटोंना आपल्याला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर फटाफट मी इफेक्ट अप्लाय करून दाखवतो। तर तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर आपले व्हिडिओ लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपले व्हिडिओ जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओचं ट्युटोरियल आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असं जिथं मराठीमधून ट्रेंडिंग टॉपिकवरती एडिटिंग जे आहे ते शिकायला मिळेल। आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास काही अडचण आलीच तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मला मेसेज करा, मी तुमची अडचण जी आहे ते सॉल्व करून देईल। आणि त्यासोबतच तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करण्यास पण काही अडचण आली तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।